ज्ञानदीप विद्यालयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. इयत्ता पहिली, विषय मराठी, घटक पाऊस. बाळांनो, तुम्हाला पाऊस आवडतो की नाही? हां, मग तुम्हाला पाऊस आवडतो ना? हां, मग त्या पावसाबद्दलची एक गोष्ट आपण आज काय करणार आहोत, पाहणार आहोत. आलं का लक्षामध्ये? आपण आता पावसाची गोष्ट ऐकणार आहोत आणि त्याप्रमाणे चित्र काढणार आहोत. दिनू शाळेतून घरी निघाला होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते. बाळांनो, दिनू नावाचा मुलगा शाळेतून घरी निघाला होता, म्हणजे तो घरी जायला निघाला होता. तेवढ्यामध्ये आकाशामध्ये काळे जे ढग असतात की नाही, हां, ते जमा झाले होते. थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली. आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते. दिनूला त्याची गंमत वाटली. आता काय झालं? दिनूला गंमत वाटली. पावसाचं पाणी जे होतं की नाही, त्याचे जे थेंब होते ते खाली येत होते, ते बघून दिनूला गंमत वाटली. दिनूने थेंबाला विचारले, थेंबा थेंबा, जरा माझ्याशी बोल. थेंब म्हणाला, काय रे दिनू? दिनू म्हणाला, तू आकाशातून उंचावरून येतोस हे दिसले मला, पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही मला. बाळांनो, दिनूने थेंबाला काय विचारले मग? की थेंबा थेंबा जरा माझ्याशी बोल, म्हणजे थेंबा तू माझ्याशी बोल. मग थेंब काय म्हणाला दिनूला? की काय रे दिनू? दिनू म्हणाला होता, तू आकाशातून उंचावरून येतोस हे मला दिसले, पण तू आकाशात गेला कसा हे काही दिनूला कळत नव्हते. आणि मग दिनू थेंबाला विचारत होता. त्यावर थेंब दिनूला म्हणाला, अरे खूप ऊन पडले की? आम्ही खूप खूप तापतो, आमची वाफ होते, वाफ हलकी हलकी असते, ती वर वर आकाशात जाते, मग वाफेचे ढग तयार होतात आणि ढगाला गार गार वारा लागतो, मग आम्ही खाली येतो तुम्हाला पाणी द्यायला, नदी नाले तळी भरायला. थेंब काय म्हणाला मग? दिनूला काय म्हणाला? की अरे खूप ऊन पडले की आम्ही काय करतो, खूप खूप तापतो आणि मग त्याची वाफ होते. बरोबर आहे. आणि वाफ कशी असते बाळांनो? हलकी असते. मग ती वाफ काय होते? वरती आकाशात जाते आणि आकाशामध्ये गेली की त्या वाफेचे काय तयार होतात? ढग तयार होतात. बरोबर आहे की नाही? आणि ते ढगाला मग गारगार वारा लागतो. काय होतो मग? गारगार वारा लागतो आणि मग आम्ही खाली येतो. मग ते कशाच्या स्वरूपात येतो? पावसाच्या स्वरूपात खाली येतो, म्हणजे ज्यावेळेस पाऊस येतो की नाही, हां, मग ते पावसाच्या स्वरूपात आम्ही खाली येतो. आणि तो पाऊस खाली आला की काय होतं त्याच्यामुळे? मग नदी नाले तळी भरायला लागतात. अशा पद्धतीने पाऊस हा येत असतो. कळलं मग तुम्हाला? हां. बाळांनो, आता तुम्ही पावसाची गोष्ट ऐकली की नाही? हां, मग ते पावसाची गोष्ट ऐकून तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये त्या पावसाचं छान चित्र काढायचं आहे. काय करायचं आहे? तुम्ही वहीमध्ये तुमच्या छान पावसाचं चित्र काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये छान रंग भरायचे आहे. धन्यवाद.